मुंबई में पुनः एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून दररोज 1000 पेक्षा जास्त रुग्ण आढळतात, त्यामुळे शहरात पुनः एकदा अंशतः लॉकडाऊन करण्याचा इशारा पालकमंत्री असलम शेख यांनी दिलाय। येत्या काही दिवसांमध्ये रुग्णवाढीचा दर जर असाच राहिला तर मुंबईतही अंशतः लॉकडाऊन करावा लागेल किंवा केला जाऊ शकतो असं असलम शेख म्हणतात। हा लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनी नियमांचं काटेकोर पालन करा, मास्कचा वापर कसोशीने करा असं असलम शेख यांनी सांगितलं आहे। मुंबईत यावेळी कोरोनाचा हॉटस्पॉट हा मध्य मुंबई नसून पश्चिम उपनगरातील अंधेरी बनला आहे। इथंच सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत। ही आहे अंधेरी पश्चिमेकडची रहेजा क्लासिक इमारत। या इमारतीत कोरोनाचे 11 रुग्ण सापडले। खरं तर 5 पेक्षा अधिक जण आढळले की इमारत सील केली जाते, पण या इमारतीत मात्र सगळं अलबेल असल्याचं दिसतंय। मधल्या काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर मुंबईकर अधिकच बेपरवा असल्याचं दिसून आलं। लग्नकार्य असो की हॉटेल आणि पब, इथे जणू कोरोना नाहीसा झालाय अशा थाटात लोक वावरतात। इतकंच काय, मास्क घालण्याकडेही दुर्लक्ष केलं जात आहे। खूप होतात, लय खूप होतात, अंगावरती पण येतात मारासाठी, का बरं कसं आम्ही लावलं होतं मास्क। त्यांना पहिले आम्ही फोटो पण घेतो पहिला की तुम्ही लावलाय की नाही मास्क, ते दाखवायसाठी आम्ही ते प्रूफ पण ठेवतो आम्ही। मग ते पण आर्ग्युमेंट करतात त्याच्यामध्ये पण, हा मी मास्क लावलं आहे ते पण आहे, ते अंगावरती येतात मारायला। पण त्यांना आम्ही समजून बोलतो की बाबा हे फाईन नाही भरायचं, त्या तुम्ही कचरा उचलत आहो, अरे मी कचरेवाला दिख राहू क्या। हेच कारण आहे की अंधेरी पश्चिम वॉर्ड सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय। इथं मागील आठवड्यात 642 रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली, याचा अर्थ दर दिवसाला सरासरी 92 नव्या कोरोनाबाधितांची नोंद या वॉर्डात होते। 27 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार 21,660 इतकी रुग्णसंख्या होती, तर 6 मार्च रोजी आकडेवारीनुसार ती 22,302 झाली आहे। ती सोशल मुवमेंट खूप वाढली, विशेषतः या भागामध्ये लोखंडवाला किंवा या भागामध्ये फिल्म शूटिंग्स आणि अशा टी व्ही सिरियल्स वगैरे असे असल्यामुळे ते बाहेर पडत आहे, तर त्यांच्या टेस्टिंगमधून सुद्धा आता समोर येतं की काही पॉझिटिव्ह सापडत आहेत। तर यामुळे हा रुग्णवाढीचा दर हा इथे वाढत आहे, पण आम्ही बऱ्या पूर्ण तयारीनिशी आम्ही उतरलेलो आहे, त्याच्यावरती वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आम्ही कारवाई पण करत आहे। इथं असणाऱ्या हॉटेल्स आणि पबची मोठी संख्या ही सुद्धा कोरोनाबाधितांच्या संख्येत भर घालते। अंधेरीत सध्या एकूण 26 इमारती आणि 526 मजले सील करण्यात आले। नियम पाळा, कोरोनाचा धोका टाळा हे साधं पथ्य पाळलं तर निश्चितपणे या वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, डोके।